परमेश्वराचे स्तुती असो त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव आतापासून सदा सर्वकाळ पाहिजे असो. प्रियांनो, आजच्या या पवित्र वारच्या भक्तीमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. खरोखर परमेश्वराची दया, त्याची करुणा, त्याची प्रीती आम्हा प्रत्येकापर्यंत सदैव आहे आणि म्हणून पुन्हा एकवार त्याने आम्हाला ही सुसंधी दिलेली आहे. याच्या या पवित्र वाऱ्या आत्म्याने खरेपणाने त्याची भक्ती, त्याची उपासना करावी, त्याची आराधना करावी. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जयजयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचे जाऊ. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या पुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की तू स्तुतीस पात्र आहेस, भयास योग्य आहेस, कारण की महाराज स्वर्गीय पिता तू आहेस. खरोखर तुझी दया करुणा प्रीती आम्हा प्रत्येकावर सदैव आहे आणि म्हणूनच या जीवंतांच्या भूमीवर या क्षणापर्यंत आम्हा प्रत्येकाचं सांभाळ तू केलेला आहेस. तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की प्रभू परमेश्वरा मागील आठवड्याभर संपलंस, सुखी निरोगी असं ठेवलंस आणि पुन्हा एक वार आता हा पवित्र वार आम्हा प्रत्येकाच्या जीवनाला तू जोडलास. यासाठी आजच्या पवित्र वारे आम्ही प्रत्येकाने तुझी भक्ती, तुझी उपासना करावी आणि म्हणून प्रभू परमेश्वरा यावेळा तुझ्या सर्व लेकरांना तुझ्या पवित्र हातामध्ये मी देतो यासाठी तू प्रत्येकास खुश आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे यासाठी की तुझ्या सर्व लेकरांनी आजच्या या पवित्र वारी तुझी भक्ती, तुझी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. की ज्याद्वारे तू गौरव मिला लावास असं दयने होते. दयागंज बापाची भक्ती तुझ्या पवित्र हाती देतो यासाठी की आजच्या भक्तीचा चालक मालक तू आणि आजची भक्ती आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वाद. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्राने मोठं नाव केले म्हणून तू आहे. आमेन. यावेळेला उपासना संगीत गीत नंबर 457 याहो याहो प्रियजन याहो, गीत नंबर 457 याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून बनी, सुंदर गायन विशांती सा
संत पावलाचं करीन करास पहिलं पत्र यात्रा सहावा अध्याय आणि वचन 12-20 पहिले करीन यात्रा सहावा अध्याय आणि वचन 12-20 अशुद्धता ही ख्रिस्ती माणसाच्या जीवनक्रमाशी विसंगत होय. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे तरी मी कोणत्याही गोष्टींच्या आहारी जाणार नाही. अन्न पोटाचाही अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे पण त्या दोघांचाही अंत देव करी. पण शरीर दार कर्मासाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठविले. तुमची शरीरे ख्रिस्ताची अवयव आहेत हे तू मांस खाऊ नाही का? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेमून ते गजबिनीचे अवयव करावे काय? कधीच नाही. जो गजबिनीशी घडला तो व ती एक शरीर आहे हे तू मांस खाऊ नाही का? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो. परंतु जो प्रभूशी घडला तो व प्रभू एक आत्मा आहे. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करीतो ते शरीराबाहेर होते परंतु जो जार कर्म करीतो तो आपल्या शरीराबाहेर पाप करीतो. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो देवाचा पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे पवित्र मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही कारण तुम्ही मोलाने विकत घेतले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीरात देवाची गौरव करा. वाचले वचन कुटुंबासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभूजी तुझ्या धर्मातो तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझे उपकार सिद्ध करतो आणि पुन्हा एक बार नवनंत करण्याद्वारे तुझ्या चरणाजवळ असता ही मध्यस्थीची प्रार्थना मी तुला सादर करतो. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्स त्याचप्रमाणे आमचे टीचर डॉक्टर अनिल सरवन मॅडम सिल्विया सरवन यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा पदभार सांभाळत असताना प्रभू परमेश्वरा तू विशेष त्यांचं सहाय्य कर. त्यांच्या संगतीत तुटो. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू त्यांना दे. यासाठी प्रभू परमेश्वरा त्यांच्याद्वारे या संपूर्ण मुंबई रिजनल कॉन्फरन्सचा विकास घडून यावा. मंडळांमध्ये वाढ व्हावी असं तू दयेने कृपेने होते. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा या उभयताला तुझ्या पवित्र हाती देतो. त्यांचं सहाय्य कर. त्यांची विशेष तू काळजी व्हा. उत्तम प्रकारचं आरोग्य तू दे. आणि प्रभू परमेश्वरा तुझं गौरव द्यावा. मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड सर्व पदाधिकाऱ्यांसाठी देखील मी प्रार्थना करतो. त्यांना देखील तुझ्या पवित्र हाती देतो. प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठवतो. आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येकाचा सहाय्य करता हो. त्यांची सर्वात आशीर्वाद उत्तम डिस्ट्रिक्टचे सुप्रिंटेंडेंट रेव्हरेंट संजय चव्हाण त्याचप्रमाणे मॅडम रेव्हरेंट ख्रिस्टिना चव्हाण यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करतो. या कुटुंबावर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठवू. या कुटुंबाची तू विशेष काळजी व्हा. आणि कुंतांबा डिस्ट्रिक्टचा डीएस पदाचा पदभार सांभाळत असताना तू विशेष करू. डीएस साहेबांचं सहाय्य कर. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा पुत्तांबा मंडळीची सेवा करत असता त्या उभयतांची तू विशेष काळजी वाहा. त्यांचं सहाय्य कर. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा त्यांच्या कुटुंबाची विशेष तू काळजी वाहा. प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठवून सुखी निरोगी दे. उत्तम प्रकारचा आरोग्य दे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा विशेष प्रार्थना करतो. आमच्या मंडळीवर तुझा विपुल आशीर्वाद पाठवून मंडळीमध्ये जे दुःखी कष्टी आहेत अशा प्रत्येकाच्या दुःखाचं कष्टाचं निवारण कर. मंडळीमध्ये जे आजारी आहेत अशा प्रत्येकाला स्पर्श कर. आजारातून बरं कर. आणि प्रभू परमेश्वरा या तुझ्या कळपाची तू विशेष आध्यात्मिक काळजी व्हावा म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करतो.
आमच्या देशावर तुमचा विपुल आशीर्वाद पाठवून, आमचे पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यावर देखील तुझा विपुल आशीर्वाद पाठवून, त्यांना देखील ज्ञानाने बुद्धीने परिपूर्ण कर, यासाठी की व्यवस्थितरित्या या देशाचा राज्यकारभार त्यांच्याद्वारे चालविला जावा. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करतो, आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ यांना देखील तू सहाय्य कर, प्रत्येकाला सुबुद्धी म्हणते, यासाठी की धर्मनिरपेक्ष भावनेने प्रभू परमेश्वरा या राज्याचा कारभार त्यांच्याद्वारे चालविला जावा असं तू दयेने कृपे. देशातील सर्व सेवाभावी संस्थांसाठी मी प्रार्थना करतो, प्रत्येक संस्था आशीर्वाद, प्रत्येक संस्थेद्वारे तुझा गौरव. देशातल्या मिशनरी संस्थांसाठी मी प्रार्थना करतो, प्रत्येक संस्था तू आशीर्वादित कर, प्रत्येक मिशनरी सुवार्तिकाला तुझ्या पवित्र हाती देतो, प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव, त्यांचं सहाय्य करता तू, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर, बंदुरू कर. आणि बहुदे प्रभू परमेश्वरा त्यांच्याद्वारे या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत तुझं नाव यासाठी की त्याद्वारे जगाला तुझी ओळख व्हावी. यावेळेला विशेष प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा ख्रिस्तवासी रेव्हरंड अजय खतगावकर यांच्यासाठी, प्रभू परमेश्वरा त्यांचा आत्मा तुझ्याजवळ आलेला आहे, तुझ्याजवळ तो सुरक्षित आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास तुझी शांती, त्यांच्या पश्चात पाठिंबाई, त्यांचे सर्व लेकर, त्यांचे सुना नातवंड या प्रत्येकासाठी मी विशेष प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा जो दुःखाचा डोंगर आज या परिवारावर कोसळलेला आहे त्यातून सावरण्यास प्रभू तू सहाय्य करता त्या प्रत्येकासंबंधी. खंडगावकर पालक साहेबांच्या जाण्याने जी पोकळी त्यांच्या परिवारामध्ये निर्माण झालेली आहे ख्रिस्ता, ती पोकळी तू स्वतः भरून काढ. आणि म्हणून यावेळेला मी तुझ्याकडे विशेष प्रार्थना, बाप्पाची भक्ती आशीर्वादित कर, येणारं वचन आशीर्वादित कर, येणाऱ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिकव. यासाठी प्रभू हे जगी जीवन जगत असताना तुझ्या इच्छेला सामोरं जावं आणि तुझ्या इच्छेप्रमाणे या जगातलं आमचं जीवन आम्ही जगावं असं तुझ्या पुन्हा ऐकू. तुझ्या आभारमान तुझ्या नावाला धन्यवाद देत प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र गुण नावाची म्हणून तू ऐक. आमेन. प्रिया आजच्या मननासाठी आपल्याला संत पावलाचं करीन करास पहिलं पत्र 6 अध्याय आणि 12-20 हा जो शास्त्रभाग आहे हा शास्त्रभाग आपण वाचलेला आहे आणि या शास्त्रभागातील वचन 19 आणि 20 या दोन वचनांवर आपण चिंतन मनन करणार आहोत. आणि मग 19 जे वचन आहे त्यामध्ये आम्ही पाहतो वचन म्हणतं तुमचं शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याच मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय. आणि 20 वचनामध्ये आपण पाहतो की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. पण आता आमच्या शरीरासंदर्भात विचार करता वचन या ठिकाणी म्हणत आहे की तुमचं शरीर हे जो पवित्र आत्मा देवापासून आम्हाला मिळालेला आहे त्या पवित्र आत्म्याचं हे शरीर मंदिर आहे. आणि हे जे शरीर आहे की या शरीरावर आमचा कुठलाही अधिकार नाही कारण 20 वचनामध्ये आम्ही पाहतो की हे शरीर किंवा हे आमचं जीवन हे मोलाने विकत घेतलेलं आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या रक्ताचं मोल त्यासाठी द्यावं लागलेलं आहे आणि त्याद्वारे त्या रक्ताद्वारे त्याने
आम्हाला खंडून घेतलेला आहे आणि म्हणून आज हे जे शरीर आमच्या जवळ आहे त्या आपल्या शरीराने तुम्हाला आणि मला देवाच गौरव हे केलं पाहिजे. कारण मित्रांनो, जो पवित्र आत्मा की दुसरा कैवारी म्हणून प्रभूने आम्हासाठी या जगामध्ये पाठविलेला आहे की जो सत्याचा आत्मा आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 16 आणि 26 या दोन वचनांमध्ये आपण पाहतो 16व्या वचनामध्ये की मी पित्याला विनंती करीन मग तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. आणि 26व्या वचनामध्ये आपण पाहतो तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण देईल. आता या ठिकाणी आपण पाहतो की आमचं हे शरीर की जे देवाच्या आत्म्याचं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि हा पवित्र आत्मा किंवा दुसरा कैवारी की जो सत्याचा आत्मा आम्हाला परमेश्वराद्वारे प्राप्त झालेला आहे यासाठी की त्या पवित्र आत्म्याने आम्हा बरोबर सदा सर्वदा राहावं. आणि म्हणून प्रियांनो, हे जगिक जीवन जगत असताना जो दुसरा कैवारी आमच्या प्रभूने आम्हासाठी या जगामध्ये पाठविलेला आहे तो पवित्र आत्मा, तो सत्याचा आत्मा, तो देवाचा आत्मा हा आम्हा बरोबर सदा सर्वदा आहे. तो सदोदित आमच्या बरोबर आहे. आणि 26व्या वचनामध्ये आम्ही पाहतो कि मग जो पवित्र आत्मा सत्याचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे किंवा तो आमच्या शरीरामध्ये आहे कारण आमचं शरीर हे त्या देवाच्या आत्म्याचं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तो आम्हामध्ये वास करत आहे. आणि म्हणून 26व्या वचनाप्रमाणे आम्ही पाहतो की ज्याला पित्याने प्रभूच्या नावाने पाठविलं तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा हा आम्हाला सर्व काही शिकवितो. आणि ज्या गोष्टी प्रभूने आम्हाला सांगितल्या त्या सर्वांची आम्हाला आठवण करून देतो. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र आत्मा हा आम्हासाठी महत्वाचा आहे यासाठी की हे जगिक जीवन जगत असताना तो पवित्र आत्मा आम्हाला सर्व काही शिकवितो. की हे जगिक जीवन जगत असताना आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे हे आध्यात्मिक जीवनाधिक असल्या प्रकारानं जगलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही काय काय आमच्या जीवनामधून काढून टाकलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी हा पवित्र आत्मा आम्हाला शिकवित आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत, सांगण्यात आलेल्या आहेत त्या सर्वांची तो आम्हाला आठवण करून देतो यासाठी की त्याप्रमाणे आम्ही या जगातलं आपलं जीवन हे जगणं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, या पवित्र आत्म्याच्या संदर्भामध्ये आम्ही पाहतो जर देवाचा आत्मा आम्हामध्ये वास करत आहे, तो आमच्या संगतीत आहे, तो सदोदित आम्हा बरोबर आहे. आणि मग त्या पवित्र आत्म्याच्या संदर्भामध्ये संत पावलाने सांगितले पत्र 4:3 वचनामध्ये की देवाच्या पवित्र आत्म्याला चिन्ह करू नका. देवाच्या पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करू नका.
खंडणीवरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. अतिशय महत्वाचं हे वचन आहे की जो पवित्र आत्मा की त्या पवित्र आत्म्याचं महत्व हे आहे की खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्हाला आणि मला त्या आत्म्याच्या योगे मुद्रित केलेलं आहे. आम्ही त्या पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित झालेलो आहोत. आणि म्हणून प्रियांनो, त्या पवित्र आत्म्याला आम्ही कधीही खिन्न करू नये. त्या पवित्र आत्म्याला आम्ही कधीही खिन्न करू नये. परंतु बहुतेक वेळा बऱ्याचदा तो पवित्र आत्मा की जो आमच्या शरीरामध्ये आहे, आमच्या अंतकरणामध्ये तो आहे, तो पवित्र आत्मा हा आमच्याद्वारे खिन्न होतो. रोमकरासपत्र 7:15-18 आम्ही पाहतो की पवित्र आत्मा की जो परमेश्वराद्वारे आम्हास प्राप्त झालेला आहे, तो आम्हामध्ये वस्ती करणारा, वास करणारा पवित्र आत्मा हा केव्हा खिन्न होतो? तर रोम 7:15-18 प्रमाणे ज्या वेळेला आम्ही हे जगीत जीवन जगत असताना पापाच्या अधीन होतो, अशा प्रत्येक वेळेला आम्हामध्ये वसणारा तो देवाचा आत्मा, तो पवित्र आत्मा हा खिन्न होतो. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी हे वचन आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे की हे जगीत जीवन जगत असताना आम्ही पापाच्या अधीन न राहता आम्ही आत्म्याच्या अधीन आम्ही राहावं. त्या आत्म्याच्या अधीन राहून आम्ही या जगातलं आमचं जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न हा करणं अगत्याचं आहे. यासाठी की आम्ही त्या पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित झालेलो आहोत. त्याचा संदर्भ प्रकटीकरणाचं पुस्तक 9:4 आम्ही पाहतो की त्या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही मुद्रित झालेलो आहोत. मुक्तीच्या त्या दिवसापर्यंत आम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालेलो आहोत. आणि म्हणून हे जगीत जीवन जगत असताना आम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे आणि म्हणून त्या पापाने आमच्या मर्त शरीरामध्ये राज्य करू नये, यासाठी तुम्हाला आणि मला जपलं पाहिजे. त्या सैतानाला आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचं स्थान न देता आमचं जीवन हे प्रभूला समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आणि जो पवित्र आत्मा आमच्या अंतकरणामध्ये वास करत आहे, त्या पवित्र आत्म्याच्या अधीन आम्हाला आमचं हे जगीत जीवन जगणं अगत्याचं आहे. आणि म्हणून प्रिया आम्ही नवीन जीवित क्रम आचरला पाहिजे. आम्ही नवीन जीवित क्रम हा आचरला पाहिजे. रोमकरासपत्र 12:2 आम्ही पाहतो की कशा रीतीने आम्ही आमचं नवीन जीवन आहे ते नवीन जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि रोम 8:4 आम्ही आत्म्याप्रमाणे चाललं पाहिजे. त्या आत्म्याचं चिंतन आम्ही केलं पाहिजे, कारण आत्म्याचं चिंतन हे जीवन व शांती आहे. आत्म्याच्या चिंतनाद्वारे आम्हाला जीवन आणि शांती ही लाभते. आणि म्हणून या जगीत घेऊन आपण आम्ही आध्यात्मिक मार्गानुसार येऊन अगत्याचं आहे. आमच्या शरीर वासनांद्वारे किंवा त्या शरीर वासनांप्रमाणे आम्ही आमचं या जगातलं जीवन न जगता आम्ही आध्यात्मिक मार्गानुसार येऊन अगत्याचं आहे. आत्म्याप्रमाणे आम्ही चालणं अगत्याचं आहे. आत्म्याचं चिंतन करणं अगत्याचं आहे.
कारण रोम 8:14 मध्ये म्हटलं जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र व कन्या आहे. जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आणि कन्या आहे. तर मग प्रिया, जर खरोखर आम्ही देवाची लेकरं आहोत, जर खरोखर आम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत, तर मग आम्ही देवाच्या आत्म्या प्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. त्या पवित्र आत्म्याला आम्ही कधीही खिन्न करू नये, त्या पवित्र आत्म्याला आम्ही कधीही विसरू नये. आणि या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न होता त्या पापास आमच्या मर्त्य शरीरात आम्ही राज्य करू देऊ नये. आणि म्हणून प्रिया, आम्ही आत्म्याप्रमाणे चालावं, आत्म्याचं चिंतन आम्ही करावं की ज्याद्वारे आम्हाला जीवन शांती लाभेल. त्या आत्म्याप्रमाणे आम्ही चालावं, कारण जितक्याचा देवाचा आत्मा चालतो वचन म्हणत की तितके देवाचे पुत्र आणि कन्या आहे. प्रियानो ध्रुवक, आमचं वचन तुम्हाला प्रत्येकासाठी प्रभू आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या माहिमांत तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, तुझी कृपा दृष्टी आमच्यावर आहे. तू आम्हावर दया करीतोस, आम्हावर भीती करीतोस. आम्हापैकी कोणाचाही नाश व्हावा ही तुझी मुळीच इच्छा नाही. प्रत्येकाचं तारण व्हावं हीच तुझी इच्छा आहे. यासाठी मी जेथे तू आणि पुत्र आहे तेथे आम्ही देखील असावं. आणि म्हणून मिळून तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तू आम्हाला मार्गदर्शन करीतोस. यासाठी की आमचं आध्यात्मिक जीवन, की ज्या जीवनामध्ये आम्ही उन्नत व्हावं, त्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही वाढत जावं. तुझ्या वचनांच्या द्वारे तुझ्या इच्छेला आम्ही प्रत्येकाने सामोरं जावं. तुझी इच्छा या जगिक जीवनामध्ये आम्ही पूर्णत्वास न्यावी यासाठी मी त्या द्वारे केवळ तुझा आणि तुझंच गौरव व्हावं. आणि म्हणून तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एक वार तू आम्हाला तुझ्या वचनांच्या द्वारे मार्गदर्शन केलंस. हा सद्बोध तू आम्हाला केलास की जो पवित्र आत्मा दुसरा कैवारी म्हणून आम्हाकडे उपाय दिलास, की ज्या पवित्र आत्म्याचं आमचं शरीर हे मंदिर आहे. आणि म्हणून आणि प्रत्येकाने आत्म्याचं चिंतन करावं, त्या आत्म्याप्रमाणे आम्ही चालावं यासाठी की ज्याद्वारे आम्हाला जीवन आणि शांती लाभावी. आणि आम्ही प्रत्येकाने तुझं लेकर व्हावे असं तुला येईल. आमची रोजची वागणे आणि जसे आणि आम्हा परीक्षेत आलो राज्य सामर्थ्याची कृपा देव बापाची किती पवित्र देवाच्या सर्व लहान तो आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ पर्यंत असू.